आता बातम्या सविस्तराने. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्याकरिता आज गरवारे महाविद्यालयामध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी अभाविपचे कार्यकर्ते उपस्थित होते. नक्षलवादाविरोधामध्ये घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयामध्ये अभाविपच्या कार्यकर्त्यावर हल्ला करण्यात आला आहे. याचे पडसाद सर्व देशभरात पडताना दिसत आहेत. अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. आज गरवारे महाविद्यालयात देखील याचा निषेध दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात आलंय. यामध्ये डावी विचारसरणी म्हणजेच नक्षलवादाचे हात असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितलंय. ज्यांना संविधान मान्य नाही किंवा जे संविधानाचा आदर करत नाही तीच लोक असा प्रकार करू शकतात असंही कार्यकर्त्यांनी सांगितलंय. JNU विश्वविद्यालयामध्ये झालेल्या विद्यार्थ्यांवरचा भ्याड हल्ला, त्यासाठी देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं चालू आहेत. तर आत्ता इथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने देखील आंदोलन केले. आपण विचारू त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत. तुम्ही का आंदोलन करताय? आम्ही JNU मध्ये झालेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांवरती जो लेफ्टिस्ट ऑर्गनायझेशन्स SFI असेल, AISF असेल, यांनी जो हल्ला केला, यांनी जो विद्यार्थ्यांवरती हल्ला केला, ह्याच्या विरोधात आम्ही आज आंदोलन करतोय. अच्छा, का आंदोलन करतात काय नेमकं? काल परवा रात्री ABUP कार्यकर्त्यांवर काही डाव्या विचारसरणीच्या लोकांनी अतिशय घृणास्पदरित्या हल्ला केला. आमचे 25 कार्यकर्ते त्या ठिकाणी एम्स हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत. या नक्षलवाद्यांच्या विरोधात, ज्यांनी या भारताला रक्तरंजित करण्याची एक शपथ त्या प्रकारे घेतलेली आहे, या नक्षलवाद्यांच्या विरोधात आम्ही सर्व विद्यार्थी मिळून आंदोलन करतोय. अच्छा, किती विद्यार्थ्यांवर हल्ला झाला? एकूण विद्यार्थी, सगळेच विद्यार्थी होते, त्याच्यामधले 25 जण जखमी झालेले आहेत. हॉस्टेल्समध्ये घुसून सामान्य विद्यार्थी आणि ABUP कार्यकर्त्यांवर त्यांनी हल्ला केला. लोखंडी रॉड डोक्यात घातलेले आहेत. अनेक जण गंभीर जखमी आहेत, हात फ्रॅक्चर झालेले आहेत, पाय फ्रॅक्चर झालेले आहेत. हे जे नक्षलवादी पॅटर्न, हे नक्षलवादी लोक हे लाल सलाम जे घोषणा देतात, जे लेफ्टिस्ट आहेत, ते JNU मध्ये राबवत आहेत हे आपल्याला दिसतं आहे. आणि हे कुठं ना कुठं थांबलं पाहिजे, त्याच्यासाठी आज आम्ही या ठिकाणी निदर्शनं करत आहोत. तुमचं ह्याच्या पुढचं काय ॲक्शन असणार आहे? आणखी देशामध्ये लोकशाही आहे, लोकशाही टिकली पाहिजे. आपल्या विद्यार्थ्यांच्या ज्या समस्या असतील त्या संविधानिक मार्गाने आपण लढल्या पाहिजे. हे आमचं पुढची जी प्रक्रिया असणार आहे ते आपण संविधानिक पवित्रा घेऊनच आम्ही लढणार आहोत. देशामध्ये अजून इतर ठिकाणी पण आम्ही या विषयाचा निषेध करतोय, पुढे पण करत राहणार, पण संविधानिक मार्गावरतीचा निषेध आम्ही करणार आहे. तर गरवारे कॉलेजमध्ये हे आंदोलन चालू आहे, ह्याच्यामध्ये अनेक मुली देखील सामील आहेत. आपण पाहूया त्यांना नेमकं काय काय म्हणता तुम्ही, काय नेमकं तुम्ही आंदोलन कशा संदर्भात करताय? JNU में जो कम्युनिस्ट गुंडों ने ABUP के विद्यार्थियों को, ABUP के कार्यकर्ताओं को और सामान्य विद्यार्थियों के ऊपर जो हमला किया है, उसके लिए आज ABUP पुणे इकाई यहाँ पे उसका निषेध कर रही है. आपल्या सर्वांना माहिती आहे की JNU मध्ये जो प्रकार घडलेला आहे अतिशय निंदनीय आहे. आपल्या भारतीय संस्कृतीला, सर्व विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना एक काळीमा फासण्याचा तो प्रकार आहे. आपण जर पाहिला असेल तर अनेक विद्यार्थी संघटनाचे कार्यकर्ते, विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवरती त्यांनी हल्ला केलेला आहे. 300 ते 350 कार्यकर्त्यांनी, तिथले जे आयुष्य, त्यांचे जे JNU चे छात्रसंघ अध्यक्ष आहे, तर तिने तिच्यासोबत विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांवरती जो हल्ला केलेला आहे याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत. आणि गरवारे महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी याचा निषेध करत आहेत. अनेक ठिकाणी आज आपण पाहतो की CA ला मोठ्या प्रमाणावरती समर्थन मिळतं आहे. खूप सारे लोक CA च्या समर्थनार्थ रस्त्यावरती उतरत आहेत. तर हे लेफ्टिस्ट, कम्युनिस्ट, त्याच्यानंतर नक्षलवादी, माओवादी, हे सगळे विचारसरणीचे लोक आहेत. तर त्यांना हे सहन होत नाही आहे की आज CA च्या समर्थनार्थ देश उतरतोय. त्याच्यामुळं कुठंतरी या देशाला व्हायलन्स करण्यासाठी, देशामध्ये एक माओवादी विचार पसरवण्यासाठी आणि त्यांचा जो अजेंडा आहे तो पुढे घेऊन जाण्यासाठी हा ठरवून केलेला प्रकार आहे असं मला वाटतं. आणि तुम्हाला काय वाटतं, JNU मध्ये हा सगळा प्रकार नेहमी घडत असतो, तर तिथं विद्यार्थी सुरक्षित आहेत असं वाटतं का तुम्हाला? अजिबात नाहीये. JNU मध्ये आज विद्यार्थी सुरक्षित नाहीये. त्या विद्यार्थ्यांवरती हल्ले होत आहेत, त्यांच्यावरती लाठीने हल्ले होत आहे, त्याच्यानंतर रॉडने त्यांना मारलं जातंय. त्याच्यामुळे JNU हा अधिपात सुरक्षित राहिलेला नाहीये. त्या ठिकाणी माझी केंद्र सरकारला आणि दिल्ली पोलिसांना विनंती आहे की त्यांनी त्याच्यावरती ॲक्शन घ्यावं. आता ह्याच्या पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं आंदोलन? देशभर आम्ही या विषयामध्ये आंदोलनं करू आणि त्या ज्या विद्यार्थ्यांवरती अन्याय झालाय त्यांच्यासाठी निदर्शनं करू. तर आता आपण पाहिलं की ह्या ज्या आंदोलनाचा एक विषय आहे तो JNU मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचं कारण आहे. कॅमेरा पर्सन सागर थोरात सह प्रीती देशपांडे, दिनमान न्यूज, पुणे.